नमस्कार. आता आपण राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारा बघूया. नैऋत्य मोसमी पाऊस आज दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागात व राजस्थानच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. तसेच पुढील 2-3 दिवसांमध्ये भारताच्या उर्वरित भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे. ही स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. आता आपण राज्यातील 4 विभागाचा हवामानाचा अंदाज बघूया. कोकण गोव्यात आज बहुतांश ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 आणि 30 तारखेला सेम सारखी परिस्थिती राहणार आहे. 1 जुलैला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व 2 तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाऊस कमी होईल. विदर्भात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता आपण पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज बघूया. आज पुण्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मात्र मुसळधार ते तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या सुद्धा ही स्थिती कायम राहणार आहे. 30 तारखेला आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मात्र मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र 1 जुलैला आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 आणि 4 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 तारखेला मात्र पाऊस कमी होईल. आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु घाट विभागात मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटसाठी आमची वेबसाईट जरूर बघा. धन्यवाद.